साई संस्थांच्या 2000 कंत्राटी कामगारांना कायम करण्याच्या ऐतिहासिक निर्णयानंतर सर्वच कामगारांमध्ये मोठा आनंदोत्सव करण्यात येऊन संस्थांच्या निर्णयाचं स्वागत केलं गेलं. यावेळी कामगारांच्या प्रश्नावर सदैव लढा देणारे साई संस्थान एम्प्लॉई सोसायटीचे संचालक विठ्ठल पवार यांनी डॉक्टर सुरेश आवरे आणि त्यांच्या विश्वस्त मंडळाचे आभार मानले असून गेल्या अनेक दिवसांपासूनच्या मागणीला मान्य करत खऱ्या अर्थानं कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचं काम आवरेंनी केल्याचं विठ्ठल पवारांनी म्हटलं. स्त्री सेवा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या विश्वस्त मंडळाने काल आमच्या मागणीला प्रतिसाद देत कर्मचारी वर्गाला जो 7वा वेतन आयोग लागू केला त्याबद्दल मी प्रथमतः सेवा संस्थांचे अध्यक्ष माननीय डॉक्टर श्री सुरेशजी हावरे, उपाध्यक्ष श्री चंद्रशेखरजी कदम आणि कायमच कामगारांच्या प्रश्नास्तात लक्ष घालणारे माजी खासदार माननीय श्री भाऊसाहेबजी वाकसोरे, बिपिनदादा कोले, मोहनजी जयकर व सर्व विश्वस्त मंडळ आणि तसेच कार्यकारी अधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांचे श्री सेवा संस्थान कर्मचारी संघटनेच्या वतीनं आभार व्यक्त करतो. व काल जो ऐतिहासिक निर्णय घेतला श्री सेवा संस्थांमधील कंत्राटी कामगारांना कायम करण्यासंदर्भात त्या निर्णयाबद्दलही मी सेवा संस्थांचे आभार व्यक्त करतो.